नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि आज राजश्री मराठीच्या अनप्लग्ड मध्ये तुमच्याशी गप्पा मारतोय. खूप छान वाटतंय इतक्या राजश्री मराठी किंवा राजश्री हे नावच बॉलिवूडशी इतक्या जवळचं नाव आहे. राजश्रीनी इतके सुंदर सुंदर चित्रपट दिलेत आणि आपल्या चित्रपटातनं संस्कार केलेत, त्यामुळे बॉलिवूडमध्ये ज्या प्रोडक्शन हाऊसेसना एक वेगळा सन्मान आहे, एक मान आहे, त्यातलं एक म्हणजे राजश्री मराठी, राजश्री आणि त्यांचंच राजश्री मराठी ही डिव्हिजन. सो आज तुमच्याशी ह्या प्लॅटफॉर्मवरनं, ह्या मंचावरनं गप्पा मारताना खूप छान वाटतं. आजवर मी अनेक इंटरव्ह्यूज दिलेत आणि त्यामध्ये मी बऱ्याच वेळेला माझ्या बालपणाबद्दल सांगितलं, त्यामुळे तुम्ही जर काही बघितलं असेल तुम्हाला बोर होईल, परंतु मी वेगळं काहीतरी सांगायचं म्हणून माझं बालपण बदलू शकत नाही. सो पण बोरिवलीमध्ये माझा जन्म मुंबईचा, बोरिवलीमध्ये माझं बालपण गेलं. चोगली हायस्कूलमध्ये इयत्ता पहिली ते दहावी, नंतर मिठीबाई कॉलेज, असा माझा प्रवास राहिला. आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की मी कोल्हापूरचा आहे, म्हटल्यानंतर मी कोल्हापूरमध्ये जन्म झाला का कोल्हापूरमध्ये, तर तसं नाही आहे. कोल्हापूर हे माझं आजोळ. गाण्यामध्ये खूप लोकांकडनं शिकतो, परंतु मला असं वाटतं की किशोरदा ह्यांना मी खूप फॉलो करतो. किशोर कुमार यांची गाणी मी आवडीने गात आलो आहे. क्लासिकली जरी माझं ट्रेनिंग झालेलं असलं तरी मला लाईट व्होकलमध्ये मी त्यांना फॉलो करतो. आणि संगीत देण्यामध्ये मी म्हणेन तर पंचमदा, आर डी बर्मन, ही दोन्ही मोठी मोठी स्कूल्स आहेत ज्यांचा अभ्यास माझा अजूनही चालू आहे. बाई बाई मनोमराचा, मग काय बाई सांगू कसं ग सांगू, अशी गाणी मराठीतली घेऊन, सखे ग साजणी येणार अशी गाणी घेऊन त्याभोवती अल्बम रचला मेरी मधुबाला. त्यावेळेला तो अल्बम, खरं सांगायचं तर आज राजश्री मराठीच्या या प्लॅटफॉर्मला सांगतो की त्यावेळेला हा अल्बम मी कंपोजर म्हणूनच फक्त करणार होतो आणि गाणार होता बाबुल सुप्रियो. आज ते खासदार आहेत बंगालचे, बंगालमधनं येणारे, फार मोठा गायक आहे. तर ते हा अल्बम गाणार होते. त्यांचं आणि कंपनीचं काहीतरी जमलं नाही वाटतं आणि मला लास्ट मोमेंट सांगितलं की अरे सागरिका मॅडम आल्या होत्या स्टुडिओमध्ये आणि मी स्क्रॅच गायलं, म्हणजे मूळ गायक जो गायक गाणार असतो त्याच्याआधी आपण जे गातो स्क्रॅच, तसं स्क्रॅच गायलं होतं. ये किसकी आवाज आहे, म्हटलं ये मेरी आवाज आहे. म्हणजे माझ्याकडे असं बघितलं, त्याने सांगितलं थोडं वजन कम करणं पडेगा असं करून मला डायटवर टाकलं आणि देन मेरी मधुबालामधनं मी तुमच्यासमोर आलो. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तर आज जर का तुम्हाला लागल्यानंतर चोट लगी अगर तुमको तो अगर तुम चिल्लाते हो आई ग, तो तुम्हारी भाषा मराठी है और ड्रीम गर्ल तेरी कहती है बाई बाई ग. मतलब तुम अगर, तुम्हारे ख्वाबों में आने वाली लड़की अगर बाई बाई ग कहती है तो तुम मराठी हो. और सबसे ज़्यादा जगर पंगा हुआ तो कहता है तुझा आईला, अगर तुम गाली भी मराठी में देते हो. खोपड़ी घुमा तो कहता है चम माईला. जब तुम गुस्सा हो तब भी तुम रिएक्ट अगर मराठी में करते हो तो तुम्हारी भाषा ये मराठी है और तुम महाराष्ट्रीयन हो. असं सांगणारं ते गाणं होतं आणि जी परिस्थिती आजही आहे आणि मला अभिमान आहे की मी असं गाणं केलं. माना चल के कविता गुजराती, माना चल के था पंजाबी, चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरी पहचान, हवा है कहाँ की है पानी कहाँ का है मिट्टी कहाँ की, तो खोल दिल बोल दिल के तलों से ये जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. माझ्याबरोबर ज्याला अनिरुद्ध जोशी गातो कव्वाली, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया, तर फार मजा वाटते, खूप सुंदर गातो. शेट्टीच्या रेस्टॉरंटमधली जशी इडली असते ज्याच्यावर तो पैसे कमवत नाही, त्या पद्धतीने मी त्या गाणं ह्या विषयाकडे बघतो. डॉक्टर्सच्यासाठी जसं एक प्रोफेशन आहे की कुठे कोणी जर का आजारी असेल तर त्यांनी जाऊन त्याला तपासायला हवं, तसं मी कुठल्याही चित्रपटाचं, मराठी चित्रपटाचं जर का गाणं असेल आणि किती नवीन संगीतकार असतील तर मी पैसे न विचारता जाऊन आजही मी गातो. आणि कारण मला असं वाटतं की ते गाऊन देणं हे देवानी मला दिलेली एक देणगी आहे, तर त्याच्यात माझं कर्तृत्व काही नाही आहे. तर माझं कर्तव्य मात्र आहे की जे गाणं मला संगीतकार गायला बोलवतील ते मी जाऊन इमाने इतबारे गातो. माझे आवडते माझे आत्ताचे कॉन्टेम्पररीमध्ये माझ्याबरोबर काम करत असलेले अनेक संगीतकार लाडके आहेत,
मी सर्वात पहिलं नाव घेईन अर्थातच निलेश मोहरीरचं, कारण त्याला तो माझा इतका लाडका संगीतकार आहे की मी भटिंडा चित्रपटाचं म्युझिक त्याला दिलं होतं करायला आणि त्याचं सोनं केलं त्यांनी. सो मला त्याचं आवडतं गाणं भटिंडामधलंच, हवखळसे स्पर्श हे हरवले का हरवले का असे तू मला सांग. परत घेतो हे गाणं, हवखळसे स्पर्श ते हरवले का असे तू मला सांगना सांगना. दुसरं मी सलील कुलकर्णीचं नाव घेईन. सलील अत्यंत टॅलेंटेड, सलील संदीप हे दोघंजण खूप छान गोड संगीतकार आणि कवीची जोडी आहे. मला त्याची सगळीच गाणी आवडतात, पण एक जे मला भयंकर आवडतं ते म्हणजे, नसते स घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. राजश्री मराठीच्या या प्लॅटफॉर्मवरनं ह्या निमित्ताने मी ती गाणी माझी स्वतःची आठवायला मला आवडतात, जी लोकांपर्यंत जास्त पोचायला हवी होती. त्यातलं एक म्हणजे माझी फिल्म ज्याचं म्युझिक मी केलं होतं, तुझ्याविण मरजावा. सो तुझ्याविण मरजावामध्ये एक वैभव जोशींनी च्या पुस्तकातल्या एका कवितेला मी चाल लावली होती. माझ्या विणा माझी सखी आहे कशी सांगाल का, माझ्या विणा माझी सखी आहे कशी सांगाल का, ती आजही स्मरते मला इतके तरी बोलाल का, माझ्या विणा माझी सखी आहे कशी सांगाल का. हे गाणं मला आवडतं. मला मोर्यामधलं गाणं, देव चोरला माझा देव चोरला, भला थोरला माझा देव चोरला देव चोरला. नमस्कार मित्रहो, मी अवधूत गुप्ते आणि आज तुम्ही माझ्या गप्पा ऐकल्यात, त्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रीय मराठीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर पहिल्यांदा तो शेअर करा आणि मग लाईक करा, आणि राष्ट्रीय मराठी आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.